आज आपण धातुविज्ञान या प्रकरणातील धातुविज्ञानाची मूलतत्वे या उपघटकाविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर धातुकापासून शुद्ध स्वरूपात आपल्याला धातू मिळवण्याचे काही टप्पे असतात, त्याबद्दल आपण माहिती घेऊया. तीन टप्पे आहे, त्यामधील पहिला आहे धातुकांचे संहतीकरण, दुसरा आहे धातुकांचे निष्कर्षण, तिसरा आहे धातुकांचे शुद्धीकरण. तर त्यामधील पहिला जो टप्पा आहे धातुकांचे संहतीकरण, त्याबद्दल आपण माहिती घेऊया. तर धातुकापासून मृदा अशुद्धी सह वेगळ्या करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण धातुकांचे संहतीकरण असे म्हणतो. आता धातुकांचे संहतीकरण करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा आपल्याला वापर करायला लागतो. त्यामधील पहिली पद्धत आहे गुरुत्वीय विलगीकरण पद्धत. तर गुरुत्वीय विलगीकरण पद्धतीमध्ये जे जड धातूचे कण असतात आणि हलके अधातूचे कण असतात ते वेगळे करणे, त्यामध्ये ते करण्यासाठी आपण गुरुत्वीय विलगीकरण पद्धत जी आहे ती गुरुत्वाकर्षणाच्या नियमावर आधारित आहे. तर त्यातली पहिली विल्फली टेबल पद्धत. आता विल्फली टेबल पद्धतीमध्ये लाकडाच्या अरुंद असे पातळ तुकडे असतात आणि ते कमी उताराच्या पृष्ठभागाला लावलेले असतात. त्यामध्ये आपल्याला आता धातुकांची भुकटी जी असते ते धातुके हे ऑक्साईडच्या स्वरूपात असतात, ते भुकटी करणं गरजेचं असतं. मग आता ही धातुकांची जी भुकटी आहे ती आपल्याला बॉल मिलच्या सहाय्याने करणं गरजेचं असतं. मग आपण धातुकांची भुकटी ही बॉल मिलच्या सहाय्याने करतो. त्यानंतर धातुकांच्या भुकटीवर पाण्याचा प्रवाह ज्यावेळेस आपण सोडणार आहोत त्यामधील जे हलके कण असतात ते पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जातात आणि ती मृदा अशुद्धी आपल्याला वेगळा करता येते. तसेच त्यावेळेस आपल्याला हे जे टेबल आहे ते सतत कंपन पावत ठेवणं गरजेचं असतं. तसे जे जड कण असतात मृदा अशुद्धीमधील आणि जे धातुके असतात ते जड असल्या कारणास्तव या खाचांमध्ये ते राहतात. काही कालावधीनंतर ते आपल्याला बाजूला काढून तो आपला सहधातुक असं आपण बाजूला काढतो. त्यानंतर पुढची जी पद्धत आहे ती जलशक्तीवर आधारित आहे. याच्या सहाय्याने सुद्धा आपण विलगीकरण करत असतो. त्यामध्ये दोन नळ्या असतात, त्यामध्ये एक जी असते ती आपल्याला मृदा अशुद्धी बाहेर काढण्यासाठी असते आणि एक पाण्याचा प्रवाह आपल्याला देण्यासाठी असते. तर ज्यावेळेस आपण आता हे जे विचार केलं कार्य कसं असतं, तर आपले जे गिरणी असते त्या गिरणीवर आधारितच हे कार्य असतं. या कार्य करताना आपल्याला ह्या पाण्यामध्ये धातुकांची भुकटी सोडणं गरजेचं असतं आणि पाण्याचा प्रवाह ज्यावेळेस सुरळीत केलं जात असतं त्यावेळेस जे मृद धातुकाची हलक्या स्वरूपातले जे कण आहे ते बाहेर पडतात, त्याला आपण मृदा अशुद्धी म्हणतात. आणि जडकण आपण संहधातुकाच्या स्वरूपात आपण बाजूला काढत असतो. त्यानंतर आपल्याला पुढील जी पद्धत आहे चुंबकीय विलगीकरण पद्धत. आता ह्या पद्धतीमध्ये जर विचार केलं तर हे जे आहे विद्युत चुंबकत्वावर याचं कार्य होत असतं. तर धातुकांमधील चुंबकीय आणि अचुंबकीय कण हे जे आहे ते आपल्याला चुंबकत्वामुळे वेगळे करायचे आहे. त्यासाठी विद्युत चुंबकीय जे यंत्र आहे त्याच्यामध्ये दोन लोखंडी रुळ असतात आणि जेव्हा विद्युत चुंबकत्व म्हणजे आपण प्रवाहित करतो तेव्हा एका रुळामध्ये हा विद्युत चुंबकीय रुळ असल्या कारणास्तव याच्यामध्ये चुंबकत्व प्राप्त होतं आणि त्यानंतर आपण धातुकाचं चूर्ण याच्यावर टाकल्यानंतर चुंबकत्व प्राप्त झाल्यानंतर या रुळाजवळ आल्यानंतर जे चुंबकत्व विद्युत म्हणजे चुंबकाकडे जे आकर्षित होणारे कण आहे ते पट्ट्याजवळ सतत असे पुढे जाऊन ह्या सारसंग्रहामध्ये जातात आणि बाकीचे दुसऱ्या सारसंग्रहामध्ये अचुंबकीय घटक असतात. तर त्याच्यामध्ये नेमका कोणता घटक आपण म्हणजे कोणता धातुक आपण वापरून हे चुंबकीय कण वेगळे करू शकतो, तर त्याच्यामध्ये कॅसिटराईट नावाचं एक धातुक आहे आणि ह्या धातुकामध्ये स्टेनिक ऑक्साईड त्याचं रेणूसूत्र आहे SNO2 हा अचुंबकीय घट आहे, तो आपल्याला ह्या सारसंग्रहामध्ये मिळतो. तसेच फेरस टंगस्टेन FeWO4 हा चुंबकीय घटक आपल्याला ह्या सारसंग्रहामध्ये मिळत असतो. त्यानंतर पुढील पद्धत येते फेनतरण पद्धत. आता फेनतरण पद्धत थोडक्यात फेस निर्माण करायचा आहे. आता हा फेस निर्माण कसा करायचा आहे, तर याच्यामध्ये जे पाणी आहे आणि आपण पाईन तेल टाकू शकतो किंवा निरगिरीचं तेलसुद्धा याच्यामध्ये टाकू शकतो. आपल्याला फेन निर्माण करायचं म्हणजे फेस निर्माण करायचं. आता फेस का निर्माण करायचा आहे, कारण काही धातुकांमध्ये जर विचार केलं तर परस्पर विरोधी दोन गुणधर्म आहे त्याच्यावर आधारित आहे. आता परस्पर विरोधी गुणधर्मामध्ये जर विचार केला तर काही याच्यामध्ये जलस्नेही गुणधर्म आहे म्हणजे मृदा अशुद्ध जे आहे त्या धातुकामध्ये तर ते आपल्याला जलस्नेही गुणधर्म आहे.
मग आता हे जल स्नेह असल्यामुळे आपल्याला काय करता येणार आहे की ते आपल्याला तळाला येतील आणि जलविरोधी जे गुणधर्म आहे म्हणजे धातुकांचे सल्फाइडचे कण ते काय होणार आहे आपल्याला हे जे पाणी आहे पाईन तेल आहे आणि जो आपण हवेचा एक पुरवठा करणार आहे आता हवेचा पुरवठा का करणार आहे कारण की याच्यामध्ये बुडबुडे होणार बुडबुडे झाल्यामुळे काय होणार आहे हवा पाणी आणि पाईन तेल याच्यापासून तिथं फेन निर्माण होणार फेस निर्माण होणार आणि हा फेस निर्माण झाल्यानंतर आपल्याला हे सल्फाइड जे धातूचे कण आहे ते आपल्याला वेगळे ह्या पद्धतीमध्ये करता येतात त्यानंतर पुढची पद्धत येते धातुकांच्या संहतीकरणामधील अपशालन पद्धत आता अपशालनमध्ये काय करणार आहे तर साधारणतः बहुतेक जे धातू आहे धातुके आहे ते आपल्याला मुक्त अवस्थेमध्ये असतात मग आता मुक्त अवस्थेमध्ये असे कोणते धातू आहे तर ॲल्युमिनियम सोने आणि चांदी ह्या धातूंचं आपल्याला काय करता येणार आहे निष्कर्षण करण्याची ही एक पहिली पायरी आहे याच्या साह्याने आपण त्यांचं निष्कर्षणसुद्धा करू शकतो आणि याच्या साह्याने यामध्ये आपल्याला साधारणतः काही कालावधीपर्यंत ते भिजत ठेवायला लागतात आता भिजत ठेवल्यानंतर मृदा अशुद्धीचे जे कण आहे ते विरघळत नाही आणि जे दुसरे कण आहे म्हणजे उदाहरणार्थ ॲल्युमिनियम बॉक्साईड आहे त्याच्यामध्ये जर आपण सोडियम हायड्रॉक्साईड भिजत ठेवलं तर त्यापासून आपल्याला ॲल्युमिना हा घटक निर्माण करता येतो